श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी छान असे आपल्या तुलसी मातेचे काही उपाय सांगणार आहे। वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा नंदिनी तुलसी, ही नुसती नावे जरी तुम्ही रोज घेतलीत, तुळशीची नावे जरी घेतलीत, तरी कष्टापासून आयुष्यातल्या संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि भरपूर अशी भौतिक सुखे तुमच्या समोर उभी राहतील। म्हणून ही नावे रोज तुळशीला दिवा उदबत्ती लावताना घेत चला। त्याचप्रमाणे तुळशीचे सुकलेल्या तुळशींचे आणि काही ताज्या तुळशीच्या पानांचे उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा तुम्ही की एक आपल्याला काय करायचं आहे, तुळशीचं मूळ आणायचं आहे। तुळशीचं मूळ आणायच्या आधी तुळशीला प्रार्थना करायची आहे की मी तुला घेत आहे किंवा नेत आहे। शक्यतो सुकलेल्या तुळशीचं घ्या, म्हणजे आपल्याला त्याचा कुठलाही दोष लागणार नाही। आणि आदल्या दिवशी प्रार्थना करा आणि मग दुसऱ्या दिवशी तुळशीचं एक मूळ आणा। ते घरी आणल्यानंतर पाण्याने आणि गंगाजलाने स्वच्छ धुवा। गंगाजल तुमच्याकडं नसेल हरकत नाही, साध्या पाण्याने स्वच्छ धुवा। स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला ते उजव्या हातात पिवळ्या कपड्यात बांधून, म्हणजे पिवळ्या कपड्यामध्ये घ्यायचं आहे। आणि त्याचप्रमाणे इथं उजव्या हातात घेतल्यानंतर पिवळ्या कपड्यात लपेटून तुम्हाला तुलसी माता नमो नमहा हा मंत्र म्हणायचा आहे 11-21 किंवा 108 वेळा। आणि त्यानंतर या तुलसी मातेच्या मुळाजवळ तुमची जी काही आहे ती इच्छा बोलून हे मूळ एकतर पिवळ्या कपड्यासहित तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता, छोटंसं करा, किंवा तुम्ही ते तिजोरीत ठेवू शकता आणि रोज त्याला दिवा उदबत्ती दाखवू शकता। चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल। आता आजारी जर तुमच्या घरात व्यक्ती असेल, खूप आजारी, जी सतत आजारी आहे, ज्याला आपण रोगी म्हणतो, त्यासाठी काय करायचं आहे, 7 हिरवी तुळशीची पाने आणि 7 मिरी घ्यायची आहेत। आणि पायापासून डोक्यापर्यंत अशी तुम्हाला त्याची 21 वेळा त्या व्यक्तीची ओम म्हणत दृष्ट काढायची आहे। त्यानंतर ही उतरवल्यानंतर ती जी 7 काळी मिरी आणि पानं आहेत ती त्यांना खायला द्यायची आहेत। चावून चावून तुळशीची पानं थोडी मोडून द्या, कारण डायरेक्ट चावून खाऊ नयेत, त्यामुळे मिरे तसेच द्या आणि पानं तुम्ही त्यांना थोडीशी चुरून मग खायला द्या। आणि त्यानंतर 7 वेळा कुठल्या तरी वस्तूने त्यांचे, म्हणजे कापडाने वगैरे, त्यांचे पाय झाडा किंवा मोरपिसाने थोडासा त्यांना वारा घाला। बघा तुम्ही त्या रोग्यामध्ये खूप सारा असा फरक पडेल। आता पैशाच्या समस्या मालामाल होण्यासाठी, धनवान होण्यासाठी, आर्थिक सुख लाभण्यासाठी एक उपाय आहे जो मी तुम्हाला आता सांगत आहे। तुमच्या दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला एंट्रन्सला तुळस लावा। मात्र तिथं तिला ऊनही लागलं पाहिजे, वारंही लागलं पाहिजे, उजेडही आला पाहिजे, म्हणजे ती छान जगेल। बाहेर दोन्ही उजव्या आणि डाव्या बाजूला तुळस लावा आणि तिची छान प्रकारे काळजी घ्या। जशी जशी तुळस तुमची भरभरून वाढेल तसं तसं तुमच्याकडची आर्थिक सुबत्ता वाढत जाईल। अतिशय साधा सोपा असा उपाय आहे। तुळशीपाशी रोज दिवा लावायला संध्याकाळी तुपाचा विसरू नका। दिवसातून एकदा लावा, मात्र तो गाईच्या तुपाचा लावा। तुळशीची माळ जर तुम्ही गळ्यामध्ये धारण केली तर नजरबाधा, शक्ती कोणत्याही वाईट असतील, तुमची प्रगती होत नसेल तर ती होऊ लागेल। मात्र तुळशीची माळ गळ्यात धारण केल्यानंतर तुम्हाला अत्याचार, अन्याय किंवा मांसाहार, मद्यपान हे करता येणार नाही। कुणाशी वाईट बोलायचं नाही, निंदा चुगली नालस्ती करायची नाही। अशुभ स्वप्ने जर पडत असतील तुम्हाला, खूप वाईट स्वप्न जी कुणाला सांगताही येत नाही आहेत, चुकीची घाण स्वप्न, अश्लील स्वप्न किंवा इतर कोणी मृत्यूची वगैरे सारखी सारखी स्वप्न पडत असतील, तर तुम्ही ते तुळशी मातेला हात जोडून सांगा, त्याचं अशुभ फळ तुमच्या आयुष्यामध्ये पडणार नाही। मूल जर तुमचं जिद्दी असेल तर रविवार सोडून रोज 3 पाने तुमच्या मुलांना खायला द्या, त्याचा रस काढून द्या। तुळशीची पाने डायरेक्ट खाल्ल्यानंतर दातामध्ये त्यामध्ये पारा असतो, त्यामुळे दात खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे ती हलकीशी बारीक करून त्यांना ती खायला द्या रविवार सोडून। तुमचं जिद्दी जे मूल असेल ते हळूहळू करत तुमच्या ऐकण्यामध्ये येईल। ज्या मुलींचे लग्न होत नाही त्यांनी पश्चिम पूर्व दिशेमध्ये घरामध्ये तुळस लावून तिला रोजच्या रोज पाणी घालून तिची सेवा केल्यास, तिला तुपाचा दिवा लावल्यास, त्या मुलींना योग्य असे स्थळ येऊन त्या मुलींचे लग्न लवकरच ठरेल। हा उपाय मुलांसाठी सुद्धा लागू आहे।
किचनमध्ये जर तुम्ही तुळस ठेवली जिथे ऊन येतं आणि तुमच्या पिरियड्समध्ये त्याला हात लागणार नाही अशा ठिकाणी जर तुळस तुम्ही लावली तर तुमच्या घरामध्ये तुमच्या सगळ्यांमध्ये प्रेम चांगले राहते. त्याचप्रमाणे आता सुकलेल्या तुळशीच्या काड्यांचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तुळशीची काडी जर चंदनाच्या सहाण्यावर उगाळून त्याचा टिळा जर रोज तुम्ही भगवान विष्णूंना लावलात तर तुमच्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही. हे सगळं करायला जर वेळ नसेल की तुळशीची काडी रोज उगाळायला वेळ नसेल तर तुळशीच्या काही मंजुळा आणि तुळशीची काडी याची बारीक पूड तयार करा आणि ती बारीक पूड एखाद्या चंदन पावडरमध्ये किंवा ओल्या चंदनामध्ये मिक्स करा आणि त्याचा टिळा रोज विष्णू भगवानांना किंवा कृष्ण किंवा राम यांना लावून तुम्ही त्यांच्याजवळ तुमच्या अडचणी बोला आणि तुमची इच्छा बोला. सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील. हा टिळा घरातल्या प्रत्येक मेंबरनी लावायचा आहे सुतक आणि पिरियड सोडून. असे हे जे काही अलौकिक उपाय आहेत, तुळशीला आपण माता म्हणतो त्यामुळं तुळस आपलं सर्व काही ऐकते. असंही म्हटलं जातं की तुळस जेव्हा सुकते तेव्हा आपल्या घरावरचं कोणतं तरी एक संकट तिनं ओढावून घेतलेलं असतं. मात्र तुळस सुकली किंवा तुळस जगत नाही आहे या गोष्टीला घाबरू नका. तिला पुरेसे ऊन पाणी हे जर मिळालं तर तुळस चांगली टिकते. आणि जास्त पाणीसुद्धा तुळशीला घालू नका. कुंकूयुक्त केमिकलयुक्त पाणीसुद्धा तुळशीला तुम्ही घालू नका. रविवारी एकादशीला तुळस चुकूनही तोडू नका. गणपतीला तुळस तोडू नका. स्त्रियांनी तुळस तोडू नये यामागचं कारण फक्त सौभाग्यवृद्धी करणारी तुळस आहे म्हणून आहे. तसा पुरुषांना असा वेगळा आणि स्त्रियांना असा वेगळा कोणताही त्याच्यात बदल नाही आहे. वेळेला आपणही तुळस तोडली तरी काही नाही. तुळस तोडण्याच्या आधी तुळस तोड माफी मागायची आणि मग तुळस तोडायची. आणि घरामध्ये मुलं जेंट्स असतील तर त्यांनाच सांगा, पण नसेल तर तुळशी मातेची माफी मागायची. कारण दोष स्त्रीला आणि पुरुषांना दोघांनाही एकच लागतो असं काही नाही आहे. तुम्ही अगदी जगातल्या कुठल्याही झाडाचं पान तोडा, थोडा तरी दोष तुम्हाला लागतो. कारण आपण निसर्गाला हानी पोहोचतो असतो. त्यामुळे स्त्रियांनी नारळ फोडू नये, स्त्रियांनी तुळस तोडू नये. या गोष्टी तशा म्हटलं तर भ्रामक आहेत. मात्र भ्रामक म्हणायचा अर्थ ह्याला जास्त काही अडबूड नाही आहे. फक्त ह्या सौभाग्यवृद्धी देणाऱ्या असतात म्हणून या करू नयेत असं म्हटलं जातं. माफी मागा. ऐनवेळेस कुणी नसेल, स्त्री पुरुष भेदभाव न मानता स्वतः तुम्ही करा, काहीही होत नाही. हे मी तुम्हाला सांगते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन उपायांसोबत. सकाळी अक्कलकोट दर्शनाचा व्हिडिओ आलेला आहे, ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून बघा. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडले असल्यास एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबल्यानंतर ऑलवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापाशी सहजपणे येईल.